आपल्याला एक नवीन टॉपिक केमिस्ट्रीचं सुरू करायचं आहे आणि त्या युनिटचं नाव आहे बायोमॉलिक्युल. ओके, तर आपल्याला बायोमॉलिक्युल नावाचं केमिस्ट्रीचं एक युनिट जे आहे ते कंटिन्यू करायचं आहे. तर आता बायोमॉलिक्युल्स जे आहे हे तुम्हाला बायोलॉजीमध्ये पण बायोमॉलिक्युल नावाने एक युनिट आहे तुमच्या. ओके, बायोलॉजीमध्ये पण बायोमॉलिक्युल नावाने एक युनिट आहे. आपल्याला केमिस्ट्रीतलं बायोमॉलिक्युल कंटिन्यू करायचं आहे. तर आता हे बायोमॉलिक्युल्स असतं काय? ओके, तर सिम्पलच याचं मिनिंग होतं का? बायो मीन्स तुमच्या लक्षात आलं असेल, मॉलिक्युल्स मीन्स तुमच्या तुम्हाला माहिती आहे की बायोमॉलिक्युल्स. ओके, तर बायोमॉलिक्युल्स म्हणजे असे मॉलिक्युल्स आपण असं म्हणू की ज्या मॉलिक्युल्सपासून लाईफ फॉर्म होते किंवा ज्या जे मॉलिक्युल लाईफला सपोर्ट करतात त्यांना आम्ही बायोमॉलिक्युल म्हणत असतो. ओके, आता मग कुठले मॉलिक्युल्स आहेत की जे लाईफ फॉर्म करतात आणि कुठले असे मॉलिक्युल्स आहेत की जे लाईफला मदत करतात? तर फॉर एक्झाम्पल, लाईफला मदत करणारा एक मॉलिक्युल्स किंवा पदार्थ तुम्हाला माहिती आहे वॉटर. वॉटर जो आहे तो लाईफला मदत करते, तर मग वॉटर पण काय आहे? बायोमॉलिक्युल्स आहे. आणि सोबतच काही कंपाऊंड्स आहेत की जे लाईफ फॉर्म करतात, जसं की प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, फॅट्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, हार्मोन्स असतील, एन्झाईम्स असतील, DNA असेल, RNA असेल, हे सगळे कंपाऊंड्स जे आहेत हे जर एकत्र आले एका पर्टिक्युलर क्वांटिटीमध्ये, एका ठराविक प्रमाणात, ठराविक पद्धतीनं जर एकत्र आले, त्यांच्यापासून लाईफ फॉर्म होते, सेल फॉर्म होत असते, आणि याच मॉलिक्युलला आम्ही बायोमॉलिक्युल म्हणत असतो. आणि म्हणून मग बायोमॉलिक्युलचे सिम्पल डेफिनेशन मी जास्त काही तुम्हाला न सांगता असं म्हणेल का, बायोमॉलिक्युल आर द लाईफलेस मॉलिक्युल. बायोमॉलिक्युल आर द लाईफलेस मॉलिक्युल म्हणजे काय? बायोमॉलिक्युल जे मॉलिक्युल्स असतील ते लाईफलेस असतील, म्हणजे त्यांना लाईफ नसतं. ओके, म्हणजे आता तुम्ही प्रोटीन घ्या किंवा कार्बोहायड्रेट घ्या किंवा फॅट घ्या किंवा व्हिटॅमिन्स घ्या, त्यांना कुठं लाईफ आहे? त्यांना लाईफ नसतं. ओके, पण ते जर एका ठराविक क्वांटिटीमध्ये जर ते कंबाईन झाले तर ते लाईफ फॉर्म करू शकतात. वेन दे कंबाईन इन पॅसिफिक मॅनर, ते जर पॅसिफिक मॅनरमध्ये कंबाईन झाले तर ते लाईफ फॉर्म करू शकतात. माझ्या बॉडीमध्ये काय आहे? तर प्रोटीन. माझ्या बॉडीमध्ये तुम्हाला माझ्या मसल्स आहेत, तर मसल कशापासून बनलेल्या आहेत? टिश्यूपासून बनलेलं आहे. टिश्यू कशापासून? सेलपासून. आणि त्या सेलमध्ये काय आहेत? प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, हार्मोन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर बायोमॉलिक्युलचे सिम्पल डेफिनेशन होईल, बायोमॉलिक्युल्स आर द लाईफलेस मॉलिक्युल. ओके, बायोमॉलिक्युल्स आर द लाईफलेस मॉलिक्युल when they combine in specific manner they produce life. ते लाईफ तयार करू शकतात, लाईफला ते हेल्प करू शकतात, तशा मॉलिक्युलला आपण बायोमॉलिक्युल म्हणत असतो. तर बायोमॉलिक्युलच्या एक्झाम्पल प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत. तर त्यापैकी एक एक बायोमॉलिक्युलचं एक्झाम्पल जे आहे, आपण ते कंटिन्यू करू. तर त्यापैकी एक बायोमॉलिक्युलचं एक्झाम्पल जे आहे ते आहे तुमचं कार्बोहायड्रेट. हा कार्बोहायड्रेट आता आपल्याला कंटिन्यू करायचा आहे याच्यातला. ओके, ठीक आहे. बायोमॉलिक्युलची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली का सांगा तुम्ही मला? काय होईल बायोमॉलिक्युलचे डेफिनेशन? बायोमॉलिक्युल्स आर द लाईफलेस मॉलिक्युल, वेन दे कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर ते प्रोड्यूस द लाईफ. आणि बायोमॉलिक्युलचं एक एक्झाम्पल मी इथे घेतलं आहे आणि त्या एक्झाम्पलचं नाव आहे कार्बोहायड्रेट. आता कार्बोहायड्रेट कशाला म्हणतात? तर कार्बोहायड्रेटचं सिम्पल मिनिंग आणि कार्बोहायड्रेटची सिम्पल डेफिनेशन अर्लियर डेजमध्ये, पूर्वीच्या दिवसात अशी होती, ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन आणि वॉटर असे त्यांना ते कार्बोहायड्रेट म्हणायचे. म्हणजे त्याची कार्बोहायड्रेटची डेफिनेशन अशी सिम्पल व्हायची, द कंपाऊंड विच कंटेन कार्बन अँड वॉटर इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट. पूर्वीच्या काळात, हां, पूर्वीच्या काळात ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बन आणि वॉटर होतो त्यांना ते कार्बोहायड्रेट म्हणायचे. एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल, मी C6 आणि H2O6 क्वांटिटीत घेतो. C6 आणि H2O6 हे जर घेतलं तर याला आपण ग्लुकोज म्हणतो. ओके, हा तुमचा कोण आहे? तुमचा ग्लुकोज आहे. ओके, तर ग्लुकोज जे आहे हे कार्बोहायड्रेट आहे. ग्लुकोज काय आहे? कार्बोहायड्रेट आहे. आणि त्याच्यामध्ये पहा ना, 6 कार्बन आहेत आणि 6 ऑफ काय आहेत? वॉटर आहेत, असं त्याला लिहितो. आपल्याला ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्ही असा माहीत असेल तुम्हाला, C6 नंतर काय H12 आणि नंतर काय O6. तर हाच तर आहे तो C6. ओके, H2O6. ओके, म्हणजे 12 होतील नाही का, आणि ऑक्सिजन 6. तर हा ग्लुकोज जो आहे हा कार्बोहायड्रेट आहे. आणि अकॉर्डिंग टू ही डेफिनेशन की द कंपाऊंड विच कंटेन कार्बन विथ वॉटर इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट, हा ग्लुकोज जो आहे हा कार्बोहायड्रेट आहे. ओके, तर पूर्वी असं कन्सिडरेशन होतं. ओके, पण आताच्या काळात असे काही कंपाऊंड्स आपल्याला दिसले की ज्या कंपाऊंड्समध्ये कार्बनही आहे आणि वॉटर पण आहे, बट स्टील दे आर नॉट कार्बोहायड्रेट. अँड दॅट्स वाय टुडेज डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट इज डिफरंट. आणि त्यामुळे
सध्याची कार्बोहायड्रेटची डेफिनेशन जी आहे ती वेगळी झालेली आहे. ओके, असे कुठले मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये कार्बनही आहे वॉटरही आहे पण ते कार्बोहायड्रेट नाही आहे? तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. ओके, सपोज आपण हा एक एक्झाम्पल घेऊ, सी आणि नंतर काय घेतलं, H2O. सी H2O म्हणजे सी एक घेतला म्हणजे एक कार्बन आहे आणि एकच वॉटर आहे, तर सी H2O असा एक मॉलिक्युल आहे. तर याला तुम्हाला माहीत असेल हा तुमचा ओळखीचा कंपाऊंड आहे, हा आहे तुमचा फार्मा. ओके, फार्माल्डिहाइड, हा तुमचा फॉर्माल्डाइड आहे. ओके, फॉर्माल्डाइड. ओके, तर हा फॉर्माल्डाइड ड्रॉ करायचं झालं तर असा ड्रॉ करत असतो आपण, सी इथे हा तुमचा एच, इथे हा डबल बॉन्ड ओ असं देत असतो, तर हा तुमचा फॉर्माल्डाइड आहे. यालाच आपण फॉर्मॅलिन असंही म्हणत असतो किंवा याला आपण मिथॅनॉल असंही नाव देत असतो आपण, मिथ. ओके, मिथ एक कार्बन आहे म्हणून. ओके, आणि ए आणि असं असतं ई काढून त्याचा ओ एल येत असतो, तर हा मिथॅनॉल आहे तुमचा. मिथॅनॉल आणि फॉर्माल्डाइड एकच आहे गोष्ट. ओके, तर हा फॉर्माल्डाइड जो आहे हा अकॉर्डिंग टू द अर्लियर डेफिनेशन ऑफ कार्बोहायड्रेट की द कंपाऊंड विच कंटेन कार्बन विथ वॉटर इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट. हा फॉर्माल्डाइड कार्बोहायड्रेट व्हायला पाहिजे, बट हा जो फॉर्माल्डाइड आहे हा कार्बोहायड्रेट नाही आहे. ओके, हा कार्बोहायड्रेट नाही आहे, कार्बोहायड्रेट नाही आहे, त्यामुळे कार्बोहायड्रेटची सध्याची डेफिनेशन जी आहे ती थोडी वेगळी झाली आहे. आता कार्बोहायड्रेटची सध्याची डेफिनेशन काय आहे, तर आम्ही कार्बोहायड्रेटला म्हणत असतो सध्याच्या डेफिनेशननुसार, सध्या कार्बोहायड्रेटची डेफिनेशन आहे का, कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डेहाइड ऑर पॉलीहायड्रॉक्सी किटोज, अशी सध्याची कार्बोहायड्रेटची डेफिनेशन आहे. मी पटपट सांगितली, कोणाला काही समजलं नाही पण मी सांगतो तुम्हाला सध्याची कार्बोहायड्रेटची डेफिनेशन. आपल्याला मला तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्यासाठी मी सुरुवातीला एक एक्झाम्पल घेतो. ओके, एक्झाम्पल घेतो की तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं जे की ग्लुकोज आहे, हा ग्लुकोज जो आहे हा एक्झाम्पल आहे तुमच्या कार्बोहायड्रेटचा. हाच घेतो आहे मी, C6 घेतला, H12 घेतला, O6 घेतला, हा तुमचा ग्लुकोजच घेतो. आणि या ग्लुकोजच्या स्ट्रक्चरवरून मी तुम्हाला कार्बोहायड्रेटची डेफिनेशन एक्सप्लेन करून देतो. तर ग्लुकोजमध्ये 6 कार्बन आहेत, तर मला ग्लुकोजचं स्ट्रक्चर असं काढता येईल 6. ओके, 6 याच्यामध्ये कार्बन आहेत, तर लाईकवाईज मी ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढतो. 3 आणि नंतर काय 3 6 असे याच्यामध्ये काय काढलेत मी, कार्बन काढलेत. ओके, प्रत्येक कार्बनला एक एक ऑक्सिजन इथे देतोय, प्रत्येक कार्बनला एक एक ऑक्सिजन इथे दिला. सपोज हा 6 ऑक्सिजन आहेत ना आपल्याकडे, तर हा दिला. ओके, ग्लुकोजचं स्ट्रक्चर मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या येत्या नवीन टॉपिकमध्ये याच युनिटमध्ये मी पुढे डिटेलमध्ये शिकवणार आहोत. सध्या मी ग्लुकोजचं स्ट्रक्चर तुम्हाला याच्यासाठी एक्सप्लेन करून देतोय का आपल्याला कार्बोहायड्रेटची डेफिनेशन करायची आहे, जी की आधीची डेफिनेशन आम्हाला काही करेक्ट नाही वाटत आहे म्हणून. ओके, तर मी इथे ग्लुकोजचं स्ट्रक्चर एक्सप्लेन म्हणजे काढण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक ऑक्सिजनला आता मी हायड्रोजन देतोय आपल्याकडे. आपल्याकडे 6 कार्बन होते आणि 6 ऑक्सिजन होते. मी 6 कार्बन आणि 6 ऑक्सिजन काढले आणि आता प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सेस 4 करण्यासाठी मी हायड्रोजन वगैरे देतोय त्याला. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर ग्लुकोजचं मी काढलं आहे आणि हे असं स्ट्रक्चर ग्लुकोजचं होऊ शकते असं तुम्हाला ओके लक्षात आलं असेल. तुमच्या पहा, कार्बन 6, ऑक्सिजन 6, हायड्रोजन किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, 11 आणि हा 1 12. ओके, इथे 1 देतो. ओके, 12 झालेत. इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला, या कार्बनची व्हॅलन्सी 4 व्हायची आहे आणि या ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 व्हायची आहे आणि म्हणून मी इथे डबल बॉन्ड देतो. तर असं स्ट्रक्चर जे आहे हे आमचं ग्लुकोजचं आहे. आता ग्लुकोज जो आहे आपला हा कार्बोहायड्रेट आहे, ग्लुकोज आहे हा कार्बोहायड्रेट आहे. आता कार्बोहायड्रेट कशाला म्हणायचं तर डेफिनेशन तर आपण करू, पण मी तुम्हाला एक सिंपल सांगायचं झालं तर मी असं म्हणेल का कार्बोहायड्रेट आर द एनर्जी सोर्स ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीला जी एनर्जी भेटत असते ते एनर्जी आपल्याला कार्बोहायड्रेटच्या कन्झम्पशनमधून भेटत असते. कार्बोहायड्रेट जे आम्ही कन्झम करतो, आम्ही जे काही कार्बोहायड्रेट खातो आमच्या फूडमधून, त्या फूडमधून आम्ही डायजेस्ट झालेले कार्बोहायड्रेट आमच्या बॉडीमध्ये जातात, त्यांचं कम्बशन होतं आणि आम्हाला एनर्जी भेटत असते. आमच्या बॉडीचा एनर्जी सोर्स आहे कार्बोहायड्रेट. म्हणजे जर तुम्हाला कदाचित एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द फंक्शन ऑफ कार्बोहायड्रेट, द कार्बोहायड्रेट्स आर द एनर्जी सोर्स ऑफ अवर बॉडी. ओके, तर हा कार्बोहायड्रेट आहे ग्लुकोज आणि याची डेफिनेशन. आता हा ग्लुकोज आहे ना, तर या ग्लुकोजची ग्लुकोज कार्बोहायड्रेट आहे, याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे, कार्बोहायड्रेट आहे, बर्न केलं तर एनर्जी भेटते. आता याच्यावरून आम्ही कार्बोहायड्रेटची डेफिनेशन करणार आहोत. तर पहा, लक्षात घ्या, या ग्लुकोजमध्ये हा एक ग्रुप आपल्याला दिसत आहे आणि हा जो काय ग्रुप आहे हा तुमचा अल्डेहायडिक ग्रुप आहे. हा तुमचा कोणता ग्रुप आहे, अल्डेहायडिक ग्रुप आहे. माहीत आहे ना तुम्हाला, असा जो ग्रुप असतो त्याला आपण अल्डेहाइड म्हणत असतो, अल्डेहायडिक ग्रुप आहे. आणि या ग्लुकोजमध्ये ओएच ग्रुप जे आहेत हे इथे आपल्याला किती पाहायला भेटतात, 5 ओएच ग्रुप आपल्याला पाहायला भेटतात. ओके, 5
OH ग्रुप आपल्याला पाहायला भेटतात. तर मी 5 हायड्रो OH ग्रुप आहेत आणि OH ग्रुप किती आहेत तर 5 आहेत. म्हणजे मी 5 काय आहे तिथे हायड्रॉक्सिल ग्रुप, हायड्रॉक्सिल ग्रुप, ओके 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. हे माहित असेल ना तुम्हाला, OH ला आपण हायड्रॉक्सी म्हणतो. तर 5 म्हटल्यापेक्षा 5 म्हणू शकतो किंवा मी R मध्ये याला असंही लिहू शकतो पॉली, पॉली, पॉली हायड्रॉक्सी. ओके थोडंसं लक्षात घ्या, पॉली हायड्रॉक्सी म्हणजे हा जो काय तुमचा ग्लुकोज आहे या ग्लुकोजमध्ये एक अल्डिहाइडिक ग्रुप आहे आणि OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप किती आहेत तर पॉली आहेत, मेनी आहेत असं आपण म्हणू शकतो. बस इतकंच आहे का? नाही, आणखी पण काही गोष्टी आहेत. जसं की हा जो काय कार्बन आहे या ग्लुकोजमधला हा अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे, अनसिमेट्रिकल कार्बन आहे. अनसिमेट्रिकल कार्बन ॲटमला मी स्टार देऊन इंडिकेट करत असतो, तुम्हाला माहीत असेल. आता अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आपण कशाला म्हणत असतो? असा कार्बन ॲटम की ज्या कार्बन ॲटमच्या चारही साईडला चार वेगवेगळे ग्रुप अटॅच असतात त्याला आपण अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणत असतो. पान हा कार्बन, या कार्बनच्या एका साईडला OH ग्रुप अटॅच आहे, एका साईडला कार्बन आहे, दुसऱ्या साईडला हायड्रोजन आहे, दुसऱ्या साईडला कार्बन आहे पण तो कार्बन थोडा वेगळाच आहे ऑक्सिजनशी अटॅच असलेला. म्हणजे या कार्बनच्या चारही साईडला चार वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत आणि म्हणून हा अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. आणि या अनसिमेट्रिकल कार्बन ॲटमला इंडिकेट करण्यासाठी आपण त्याच्यावर स्टार लिहित असतो. तर हा एक अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. परत एक अनसिमेट्रिकल कार्बन येथे आहे, परत एक अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे, परत एक अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे आणि परत एक अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. ओके सॉरी हा नाही आहे, ओके चार अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम तुमच्या ग्लुकोजच्या मॉलिक्युलमध्ये आहेत. तुम्हाला क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतं का ग्लुकोजमध्ये किती अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत? तर देर आर द 4 अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम इन द ग्लुकोज मॉलिक्युल. ग्लुकोजच्या मॉलिक्युलमध्ये 4 अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत. ओके ठीक आहे, आता अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असला का काय होत असतं? मोस्ट ऑफ द लोकांना आपल्या क्लासचा माहीत असेल की ज्याही कंपाऊंडमध्ये अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असतं तो कंपाऊंड आपल्या लाईटला, हा जो काय आपण लाईट घेतला होता याला आपण मोनोक्रोमॅटिक लाईट किंवा ऑर्डिनरी लाईट म्हटलं होतं, नाही का? आणि हा ऑर्डिनरी लाईट जेव्हा आपण एखाद्या सपोज निकोल प्रिझममधून आपण याला पास केलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर निकोल प्रिझममधून जेव्हा आपण याला पास करतो तेव्हा आपल्याला हसा लाईट भेटत असते आणि या लाईटला आपण म्हटलं होतं PPL, प्लेन पोलराइज लाईट. हे फार इनिशियली सगळ्यांना मी शिकवलं होतं, ओके आताही काही मोठी गोष्ट नाही आहे. हा प्लेन पोलराइज लाईट होता, PPL प्लेन पोलराइज लाईट, म्हणजे हा ऑर्डिनरी लाईट होता. या ऑर्डिनरी लाईटला निकोल प्रिझममधून आपण पाठवलं तर हा प्लेन पोलराइज लाईट आपल्याला भेटत होता. आणि हा प्लेन पोलराइज लाईट जर आपण एखाद्या सॅम्पलमधून पाठवला, एखाद्या सॅम्पलमधून पाठवला, ही टेस्ट ट्यूब आहे सपोज, आणि या टेस्ट ट्यूबमध्ये काय आहे तुमचं सॅम्पल आहे कुठलंही, ओके या सॅम्पलमधून पाठवला आणि सॅम्पलमधून पाठवल्यावर हा लाईट जर क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट झाला, क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट झाला, ओके क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट झाला, किंवा हा लाईट, किंवा हा लाईट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट झाला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट झाला, ओके क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज राईट हा क्लॉकवाईज रोटेट होईल किंवा अँटी क्लॉकवाईज जर रोटेट झाला तर या सॅम्पलला, या सॅम्पल मॉलिक्युलला, या सॅम्पल कंपाऊंडला आपण ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणत असतो. ओके म्हणजे त्याची डेफिनेशन आपण अशी केली होती, द कंपाऊंड विच रोटेट प्लेन पोलराइज लाईट क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज इज कॉल्ड ॲज ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. ओके अशा कंपाऊंडला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणत असतो. आणि ग्लुकोज जो आहे हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे, ओके का? कारण हा पण लाईटला एकतर क्लॉकवाईज रोटेट करत असेल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट करत असेल म्हणून याला आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड म्हणणार आहोत. ओके आता ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड तर याला आपण म्हणूया, ओके ठीक आहे, कारण याच्यामध्ये अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत आणि ज्यामध्ये अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असतं तो ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात. आता थोडंसं या युनिटमध्ये तर नाही, या युनिटमध्ये तर नाही, पुढचा पार्ट आहे, पण तुम्हाला माहीत असेल की इथे हे हा जो लाईट पास केला प्लेन पोलराइज लाईटमधून, जर आपण सपोज एखाद्या कंपाऊंडने क्लॉकवाईज रोटेट केला किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट केला तर त्याचे दोन आयसोमर असतात, तुम्हाला माहीत असेल तर एक लिओ रोटेटरी असतं, एक लिओ रोटेटरी असतं, ओके आणि एक डेक्स्टो रोटेटरी असतं. एकाला आपण प्लस साईडनी दाखवतो जे क्लॉकवाईज रोटेट करतं तर आणि जे अँटी क्लॉकवाईज रोटेट करतं त्याला आपण मायनस साईडनी इंडिकेट करत असतो. तर हे जे काय क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज रोटेट करणारा जो लाईट रोटेट करणारे जे लिओ रोटेटरी आणि डेक्स्टो रोटेटरी कंपाऊंड्स असतात या कंपाऊंडमध्ये दोन टाईपचे आयसोमर असतात, तुम्हाला माहीत असेल तर एक एल आयसोमर असतं आणि एक डी आयसोमर असतं, ओके माहीत असेल तुम्हाला. ते इनॅन्शोमर असतात एकमेकाचे, मिरर इमेज असतात एकमेकाची, माझा जसा माझा एक हात दुसऱ्या हाताची मिरर इमेज आहे. चला जाऊ द्या ना, इतक्या सगळ्या गोष्टी मागच्या युनिटमधला सांगितलं तर बरेच लोक गोंधळून पण जातील, ठीक आहे काय हरकत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की या ग्लुकोजमध्ये 4 अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत आणि 4 अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम असल्यामुळे हा किती आयसोमर दाखवेल असं क्वेश्चन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ग्लुकोज किती आयसोमर दाखवेल. तर ग्लुकोज किती आयसोमर दाखवेल, किती ऑप्टिकल आयसोमर दाखवेल हा काढण्यासाठीचा एक आमच्याकडे फॉर्म्युला असते, तो असतं 2N
आणि इथे एन म्हणजे असतं नंबर ऑफ अनसिमेट्रिकल कार्बन ऐटम, नंबर ऑफ अनसिमेट्रिकल कार्बन ऐटम. तर इथे नंबर ऑफ अनसिमेट्रिकल कार्बन ऐटम किती आहेत, 4 आहेत. म्हणून हा फॉर्म्युला होईल 2 to the power 4, आणि एवढे या ग्लुकोजचे अंश काय होते, एवढे या ग्लुकोजचे ऑप्टिकल आयसोमर्स होते. ओके, बरं, आपण मूळ मुद्द्याकडे येतोय. आता ग्लुकोजचा मॉलिक्यूल मी ड्रॉ केला. ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये एक अल्डिहाइडिक ग्रुप आहे, ओके, 5 OH ग्रुप आहेत, हायड्रॉक्झिल ग्रुप आहे, आणि अनसिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत. आणि म्हणून मी ग्लुकोजची डेफिनेशन, ग्लुकोजची किंवा कार्बोहायड्रेटची डेफिनेशन अशी करू शकतो का? तुम्ही आता थोडंसं इकडे एक्सप्लेनेशनकडे पहा आणि डेफिनेशनला कोरिलेट करून पहा, करेक्ट दिसते का ते समजेल मग तुम्हाला. कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. का ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहेत? बिकॉज त्यांच्यामध्ये अनसिमेट्रिकल कार्बन आहेत. हां, तर कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्झी. ओके, त्याच्यामध्ये पॉली मीन्स मेनी, हायड्रॉक्झी मीन्स OH ग्रुप. ओके, पॉलीहायड्रॉक्झी. ओके, कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्झी अल्डेहाइड पॉलीहायड्रॉक्झी किटोज अशी डेफिनेशन ग्लुकोज, सॉरी कार्बोहायड्रेटची आपण सध्या करत असतो. किटोज अशी डेफिनेशन आपण सध्या कार्बोहायड्रेटची करत असतो. तुम्ही म्हणाल सर इथे तर फक्त आम्हाला अल्डिहाइडिक ग्रुपच दिसला, किटोनिक ग्रुप तुम्हाला आम्हाला दिसला नाही. ओके, तर ग्लुकोजचंच एक, हा जो ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे असंच ग्लुकोजसारखंच ग्लुकोजचं एक आयसोमर आहे, त्याचं नाव फ्रुक्टोज असतं. ओके, हा यापासून ग्लुकोजही बनतं आणि फ्रुक्टोजही बनतं. तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, C6H12O6. पण ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये फरक असा आहे का, ग्लुकोजमध्ये अल्डिहाइड ग्रुप असतं आणि फ्रुक्टोजमध्ये जो आहे तो किटोनिक ग्रुप असतं. हे पण मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून देईल. ओके, तर सध्या कार्बोहायड्रेटची डेफिनेशन फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ती समजली का मी असा क्वेश्चन तुम्हाला विचारतो. मी परत एकदा जे काय एवढं लांब सटक सगळं सांगितलं हे एकदा थोडंसं शॉर्टमध्ये, तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा हे सगळं जे एक्सप्लेन करून दिलं हे शॉर्टमध्ये एकदा सांगतो. मी बायोमॉलिक्युल नावाचं युनिट तुम्हाला शिकवायला घेतलं, बायोमॉलिक्युलची डेफिनेशन केली. बायोमॉलिक्युल्स आर द लाईफलेस मॉलिक्युल बट वेन दे कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर, जेव्हा ते स्पेसिफिक मॅनरनी कंबाईन होतील दे कॅन प्रोड्यूस द लाईफ, ते लाईफ तयार करू शकतात. बायोमॉलिक्युल्सचे एक्झाम्पल प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स, व्हिटॅमिन्स, हार्मोन्स, इवन वॉटर पण बायोमॉलिक्युल्सचे एक्झाम्पल आहे. त्यापैकी एक एक्झाम्पल आम्ही कंटिन्यू करायला घेतलं आणि ते एक्झाम्पल आहे कार्बोहायड्रेट. अँड कार्बोहायड्रेटची अर्लियर डेफिनेशन आहे, कार्बोहायड्रेटची अर्लियर डेफिनेशन काय आहे, द कंपाऊंड विच कंटेन कार्बन विथ वॉटर इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट. ओके, बट नाउअडे आमच्या असं लक्षात आलं का काही कंपाऊंडमध्ये कार्बन आणि वॉटर दोन्ही असून त्यांना आम्ही कार्बोहायड्रेट म्हणत नाही. अँड दॅट्स वाय सध्याची कार्बोहायड्रेटची डेफिनेशन थोडी वेगळी आहे आणि सध्याची कार्बोहायड्रेटची डेफिनेशन आहे कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्झी अल्डेहाइड ऑर पॉलीहायड्रॉक्झी किटोज. ही सध्याची कार्बोहायड्रेटची डेफिनेशन आहे. ओके, ठीक आहे, आता कार्बोहायड्रेटची सध्याची डेफिनेशन आपली झाली आहे. आता आपल्याला पुढचा टॉपिक कार्बोहायड्रेटच्या संदर्भातला कंटिन्यू करायचा आहे. आपल्याला टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट पाहायचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट आपल्याला पाहायचं आहे. आम्ही जनरली दोन कॅटेगरीमध्ये क्लासिफाय करत असतो. एक तर हे तुमचे कार्बोहायड्रेट जे आहेत हे शुगर असतात किंवा ते नॉन शुगर असतील शुगर असतील किंवा काय असतील, नॉन शुगर असतील. कोण तुमचे कार्बोहायड्रेट. ओके, तर कार्बोहायड्रेट्स शुगर किंवा नॉन शुगर असतात. आता नॉन शुगर कशाला म्हणायचं, शुगर कशाला म्हणायचं हे मी तुम्हाला सांगतो थोडंसं. ओके, नॉन शुगर आणि शुगरमधला फरक असा आहे की शुगर आर द कार्बोहायड्रेट विच आर स्वीट इन टेस्ट. शुगर काय आहे, कार्बोहायड्रेट आहे अँड विच आर स्वीट इन टेस्ट, चवीला गोड आहेत, स्वीट इन टेस्ट. ओके, अँड सोल्युबल इन वॉटर, आणि वॉटरमध्ये काय असतात, सोल्युबल असतात, वॉटरमध्ये डिझॉल्व होतात. पाना एक्झाम्पल म्हणून घेतो, इथे एक्झाम्पल घेतलं, सपोज ग्लुकोज घेऊ द्या. ओके, ग्लुकोज घ्या. ओके, ग्लुकोज घेतलं तर ग्लुकोज कसं आहे C6H12O6 ग्लुकोज जर घेतलं तर ग्लुकोज तुम्ही सगळ्यांनी टेस्ट केलं आहे, स्वीट आहे टेस्टला. ओके, सोल्युबल इन वॉटर आहे. ओके, तर अशा कार्बोहायड्रेटला म्हणजे जे चवीला स्वीट असतील आणि वॉटरमध्ये डिझॉल्व होतील त्यांना आम्ही शुगर म्हणतो. आणि
नॉन शुगर कोणाला म्हणतो आम्ही, तर नॉन शुगरचं नॉन शुगर कोणाला म्हणतो आम्ही, तर नॉन शुगर म्हणजे असे कार्बोहायड्रेट की विच आर टेस्टलेस, ओके, जनरली ते टेस्टलेस असतील, त्यांना कुठली एखादी पर्टिक्युलर टेस्ट नसणार आहे, टेस्टलेस असतील आणि सोबतच टेस्टलेस असतील आणि इनसोल्युबल इन वॉटर असतील, वॉटरमध्ये ते डिझॉल्व नाहीत होत. फॉर एक्झाम्पल स्टार्च घेता, फॉर एक्झाम्पल स्टार्च, ओके, स्टार्च घ्या किंवा पोटॅटो स्टार्च, स्टार्च पण वॉटरमध्ये इझिली डिझॉल्व होत नाही आणि त्याची टेस्ट जी आहे ती काही स्वीट नाही आहे. तर अशा दोन कॅटेगरीमध्ये आम्ही कार्बोहायड्रेटला क्लासिफाय करत असतो. ओके, तुमच्या लक्षात आलं का? मला एकदा सांगा, तुम्ही एकदा पाहून घ्या काय म्हटलं मी. कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इन टू टू टाईप, कुठले कुठले? शुगर आणि नंतर काय म्हटलं होतं, नॉन शुगर. शुगरला काय म्हणतो आपण, शुगरला काय म्हणतो, शुगर आर द कार्बोहायड्रेट विच आर स्वीट इन टेस्ट अँड सोल्युबल इन वॉटर, अँड नॉन शुगरला काय म्हटलं होतं, टेस्टलेस अँड विच आर इनसोल्युबल इन वॉटर, असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, तर आता काय होतं पा, हे इथपर्यंत गोष्ट जर लक्षात आली असेल तर इथे याचं क्लासिफिकेशन संपत नाही, तर याचं क्लासिफिकेशन आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. ते कसं हे मी तुम्हाला एकदा परत थोडंसं सांगतो. पा, हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत, या कार्बोहायड्रेट्सचा सगळ्यात सिम्पलेस्ट युनिट, सगळ्यात छोटा घटक जो आहे, स्ट्रक्चरल युनिट जे आहे कार्बोहायड्रेटचं, ते असतं मोनोसॅकराइड. जे असतं तुमचं मोनो, ओके, मोनोसॅकराइड, मोनोसॅकराइड, ओके, सॅकराइड, मोनोसॅकराइड, ओके. तर मोनोसॅकराइड जे आहे ते जे आहे तुमच्या कार्बोहायड्रेटचं काय राहतं, म्हटलं मोनोसॅकराइड काय राहतं, तुमच्या कार्बोहायड्रेटचं स्ट्रक्चरल युनिट राहतं, ओके. मोनोसॅकराइड जे आहे ते कार्बोहायड्रेटचं सिम्पलेस्ट युनिट राहतं, सगळ्यात छोटं युनिट राहतं, ओके. आता याचा अर्थ काय होतो बरं, मोनोसॅकराइड, मोनो मीन्स वन अँड सॅकराइड मीन्स शुगर, असं त्याचं मिनिंग होत असतं. तर मोनोसॅकराइड जे आहे ते कार्बोहायड्रेटचं सगळ्यात सिम्पलेस्ट युनिट राहतं, हे तुमच्या लक्षात, तुम्हाला लक्षात ठेवायचं, ओके. तर आता मी काय कन्सिडर, मी इथे काहीतरी लिहितो, तुम्ही लक्षात घ्या. सपोज मी इथे कार्बोहायड्रेट घेतो, ओके, तुमच्या तुम्हाला सगळं मी समजावून देतो, बिलकुल टेन्शन घेण्याची गरज नाही. मी तुम्हाला शुगर नॉन शुगर सांगितलं, तुम्हाला समजलं असेल. मी आता असं म्हटलं का, मोनोसॅकराइड कार्बोहायड्रेटचं सगळ्यात छोटं युनिट राहतं, स्ट्रक्चरल युनिट ज्याला आपण म्हणतो, असं मी म्हटलं. आता मी इथे कार्बोहायड्रेट घेतो आहे, ओके, परत एकदा मी कार्बोहायड्रेट घेतला, समजा हा कार्बोहायड्रेट घेतला, तर कार्बोहायड्रेटचं बेटा, कार्बोहायड्रेटचं जर हायड्रोलिसिस केलं, कार्बोहायड्रेटचं काय केलं आपण, हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिसिस, ओके. तर आता कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केलं, तर हायड्रोलिसिस केलं तर, ओके, हायड्रोलिसिस म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्याला माहीत असायला पाहिजे. हायड्रोलिसिस करणं म्हणजे वॉटर ॲड करणं, ओके. द प्रोसेस ऑफ ॲडिशन ऑफ वॉटर इज कॉल्ड अज हायड्रोलिसिस. आणि हायड्रोलिसिस करताना तुम्हाला माहीत आहे कॅटालिस्ट कुठलं घेत असतो आपण, ॲसिड घेत असतो, ॲस्ट्रोसल्फर. तर कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केलं तर म्हणजे कार्बोहायड्रेटमध्ये वॉटर टाकलं तर, म्हणजेच कार्बोहायड्रेटचं वॉटर टाकलं तर ब्रेकडाऊन होत असतं. काय होत असतं, ब्रेकडाऊन होत असतं, ओके. अबे तर काय म्हणत होतो आम्ही, कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केलं म्हणजेच कार्बोहायड्रेटमध्ये वॉटर टाकलं तर आपल्याला मोनोसॅकराइड भेटतं, सिम्पलेस्ट युनिट असं ते असतं. म्हणजे कार्बोहायड्रेटचं मी असं सांगत होतो, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन केलं तर, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन केलं तर असं ब्रेकडाऊन आहे, खडूचं जसं ब्रेकडाऊन सुरू आहे तसं, हां ते सर पाहून राहिले म्हणे, आमच्या इथे येऊन नासाडी करते म्हणे, हां तसं जर असं ब्रेकडाऊन जर केलं तर, कार्बोहायड्रेटचं ब्रेकडाऊन केलं तर काय भेटतं, मोनोसॅकराइड भेटतं आपल्याला, असं ते असतं. मग आपण म्हटलं होतं कार्बोहायड्रेट हायड्रोलिसिस केलं तर मोनोसॅकराइड भेटतं. आणखी थोडंसं सिम्पल तुम्हाला सांगतो की तुमच्या लक्षात राहील, हा कार्बोहायड्रेट म्हणजेच काय असतं, पॉलिमर्स असतं, ओके. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कोण आहे, तुमचा पॉलिमर्स, ओके, तुमच्या लक्षात आलं असेल आपलं लास्ट, आत्ताच कार्बोहायड्रेट आपलं पॉलिमर युनिट झालं. आणि हा जो मोनोसॅकराइड आहे ना तुमचा, हा तुमचा असतं मोनोमर, ओके, हा असतं तुमचा मोनोमर, ओके, असं येते, हा मोनोमर आहे आणि हा पॉलिमर आहे, ओके. आता पहा, आता यावरून आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणजे, मग मला तुम्ही सांगा की कार्बोहायड्रेट जर पॉलिमर असेल तर कार्बोहायड्रेट एक मोठा मॉलिक्यूल असेल तुमचा, कारण पॉलिमरची डेफिनेशन तशीच तर करतो ना आपण, की पॉलिमर इज अ मॅक्रो मॉलिक्युल विच इज हॅविंग द हाय मॉलिक्युलर वेट कंपोज बाय स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट इज कॉल्ड ॲट, ओके, बरोबर आहे ना. तर पॉलिमर मोठा मॉलिक्युल आहे आणि त्याच्यात तुम्ही वॉटर टाकून राहिले म्हणजे त्याचं हायड्रोलिसिस करून राहिले म्हणजे त्याला कट करून राहिले म्हणजे त्याचे छोटे छोटे मॉलिक्युल तयार करून राहिले. तर त्याचे छोटे छोटे मॉलिक्युल तुम्ही तयार करता आणि त्या छोट्या मॉलिक्युलला तुम्ही मोनोमर म्हणता. तर एक मोनोमर थोडी ना तयार होईल पॉलिमरचं कन्वर्शन, एका पॉलिमरचं कन्वर्शन, एका पॉलिसॅकराइडचं, एका कार्बोहायड्रेटचं कन्वर्शन, एका मोनोमर, असं नाही होणार ना. तर मोनोमरचं जेव्हा तुम्ही हायड्रोलिसिस, सॉरी, पॉलिमरचं जेव्हा हायड्रोलिसिस करता तुम्ही, कार्बोहायड्रेटचं जेव्हा हायड्रोलिसिस करता तेव्हा तुम्हाला लार्ज नंबर ऑफ अँड क्वांटिटीमध्ये काय भेटत असतील तुमचे, मोनोसॅकराइड भेटतात, अँड क्वांटिटीमध्ये मोनोसॅकराइड भेटतात, ठीक आहे. आणि यावरून
आम्ही कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन करतो. यावरून आम्ही कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन करतो का कार्बोहायड्रेटमध्ये वॉटर टाकल्यावर किती मोनोसॅकराइड भेटतात, किती मोनोसॅकराइड भेटतात. ओके ठीक आहे, यावरून आम्ही कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन करतो. आता कसं एक लक्षात घ्या. ओके कसं तर तुम्हाला सांगतो, समजा कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केल्यावर मोनोसॅकराइड भेटतं. समजा कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस केलं आणि खूप सारे लार्ज क्वांटिटीमध्ये मोनोसॅकराइड भेटले, लार्ज क्वांटिटीमध्ये मोनोसॅकराइड भेटले, तर त्याला आम्ही म्हणतो पॉलीसॅकराइड. त्याला काय म्हणतो आम्ही, पॉलीसॅकराइड. ओके ठीक आहे, मग पॉलीसॅकराइडचे डेफिनेशन काय होईल मी सांगतो. ओके पॉली मीन्स मेनी अँड सॅकराइड मीन्स शुगर युनिट असं असतं. तर पॉलीसॅकराइडचे डेफिनेशन होतं, पॉलीसॅकराइड्स इज अ कार्बोहायड्रेट. पॉलीसॅकराइड इज अ कार्बोहायड्रेट विच अंडरगो हायड्रोलिसिस, त्याचं वॉटर त्याचं हायड्रोलिसिस होतं. पॉलीसॅकराइड इज अ हायड्रो पॉलीसॅकराइड हा कार्बोहायड्रेट, हा पॉलीसॅकराइड इज अ हायड्रो पॉलीसॅकराइड इज अ कार्बोहायड्रेट विच अंडरगोज हायड्रोलिसिस अँड ऑन हायड्रोलिसिस, त्याचं हायड्रोलिसिस झाल्यावर अँड ऑन हायड्रोलिसिस दे गिव्ज लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड. असे कार्बोहायड्रेट की ज्यांचं हायड्रोलिसिस झाल्यावर तुम्हाला खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये मोनोसॅकराइड भेटत असतील, अशा कार्बोहायड्रेटला तुम्हाला पॉलीसॅकराइड म्हणायचं आहे. अशांना तुम्हाला काय म्हणायचं आहे, पॉलीसॅकराइड म्हणायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो बेटा, हे जे तुमचे नॉन शुगर असतात ना, हे नॉन शुगर जनरली पॉलीसॅकराइड्स असतात. हे काय असतात, तुमचे पॉलीसॅकराइड्स असतात. ओके हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, जनरली नॉन शुगर्स आर पॉलीसॅकराइड्स. ओके ठीक आहे, आता पॉलीसॅकराइडची डेफिनेशन झाली. आता परतही क्लासिफिकेशन होतं याचं पहा, की जर समजा एखादं कार्बोहायड्रेट आहे, कार्बोहायड्रेट आहे आणि या कार्बोहायड्रेटचं हायड्रोलिसिस झालं अँड ऑन हायड्रोलिसिस त्यांनी जर समजा त्यांनी जर समज तुम्हाला 2-10 युनिट, ओके 2-10 युनिट, ओके 2-10 युनिट ऑफ 2-10 युनिट ऑफ मोनोसॅकराइड दिले आपल्याला, 2-10 युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड्स दिले, सॅकराइड्स दिले, ओके सॅकराइड्स दिले, 2-10 युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड दिले, तर तशा कार्बोहायड्रेटला आपण म्हणत असतो, त्यांना आम्ही म्हणत असतो ऑलिगो ऑलिगोसॅकराइड्स. त्यांना काय म्हणत असतो आम्ही, ऑलिगोसॅकराइड्स. मग ऑलिगोसॅकराइड्सची डेफिनेशन तुम्हाला कधी कधी विचारलं जाऊ शकते की व्हॉट इज ऑलिगोसॅकराइड, तर ऑलिगोसॅकराइड्स आर द कार्बोहायड्रेट विच अंडरगो हायड्रोलिसिस अँड ऑन हायड्रोलिसिस दे गिव्ज 2-10 युनिट, 2-10 युनिट्स देतील कशाचे, मोनोसॅकराइडचे. त्यांना तुम्हाला ऑलिगोसॅकराइड्स म्हणायचं आहे. ओके म्हणजे एक तुमचं पॉलीसॅकराइड झालं, दुसरं तुमचं ऑलिगोसॅकराइड झालं आणि एक तिसरं असतं तुमचं, त्याला आपण मोनोसॅकराइड म्हणू शकतो. मोनोसॅकराइड काय आहे, मोनोसॅकराइड असं कार्बोहायड्रेटचं सिम्पलेस्ट फॉर्म आहे की ज्याचं हायड्रोलिसिस होत नाही, त्याला फर्दर तुम्ही ब्रेकडाऊन करू शकत नाही, त्याचा फर्दर त्याला तोडू शकत नाही, त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइडचे डेफिनेशन काय होईल, तर मी असं म्हणेल का मोनोसॅकराइड आर द कार्बोहायड्रेट विच कॅनॉट अंडरगोज फर्दर हायड्रोलिसिस, विच कॅनॉट अंडरगोज फर्दर हायड्रोलिसिस. तर तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेटवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि तुम्हाला विचारलं जाईल का क्लासिफिकेशन्स ऑफ शुगर, सॉरी क्लासिफिकेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट, तर ते शुगर आणि नॉन शुगर असू शकतं. ओके असं जर क्वेश्चन विचारला तुम्हाला का क्लासिफिकेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिटिक प्रोडक्ट किंवा क्लासिफिकेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिसिस, तर तुम्हाला लिहायचं आहे का कार्बोहायड्रेट आर क्लासिफाईड इनटू 3 टाईप ऑन द बेसिस ऑफ हायड्रोलिटिक प्रोडक्ट. एक तुमचा मोनोसॅकराइड, 2 तुमचा ऑलिगोसॅकराइड, ओके आणि 3 तुमचा पॉलीसॅकराइड. मग मोनोसॅकराइडची डेफिनेशन तुम्हाला लिहावं लागेल, काय लिहाल मोनोसॅकराइडची डेफिनेशन. मोनोसॅकराइडचा मिनिंग तर ते होईलच, मोनो मीन्स वन अँड सॅकराइड मीन्स शुगर, ते तर होईल. ऑलिगोसॅकराइडचं ते वेगळं, ते अर्थ वेगळं. डेफिनेशन काय लिहाल, मोनोसॅकराइड इज अ कार्बोहायड्रेट विच कॅनॉट अंडरगोज फर्दर हायड्रोलिसिस, त्याचं फर्दर हायड्रोलिसिस होत नाही म्हणजे त्याचा फर्दर ब्रेकडाऊन करता येत नाही. ऑलिगोसॅकराइडची डेफिनेशन काय कराल, ऑलिगोसॅकराइड इज अ कार्बोहायड्रेट विच अंडरगोज हायड्रोलिसिस अँड ऑन हायड्रोलिसिस, विच अंडरगोज हायड्रोलिसिस अँड ऑन हायड्रोलिसिस दे गिव्ज 2-10 युनिट्स ऑफ 2-10 युनिट्स ऑफ काय, 2-10 युनिट्स ऑफ काय, मोनोसॅकराइड. हां आता 2-10 युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड म्हटलं तर ते परतही क्लासिफाय होतं, परतही क्लासिफाय होतं. तुम्हाला सांगतो थोडंसं पा. ओके समजा एखादा ऑलिगोसॅकराइड आहे का, त्याचं हायड्रोलिसिस झाल्यावर त्यानं 2 युनिट दिले मोनोसॅकराइडचे, म्हणजे एक कार्बोहायड्रेट घेतलं समजा, चला ठीक आहे एक कार्बोहायड्रेट घेतला असं आणि त्याच्यात काय टाकलं, पाणी टाकलं, हां हायड्रोलिसिस केलं आपण त्याचं इन प्रेझेन्स ऑफ असाइड,
द कार्बोहायड्रेट विच अंडर गो हायड्रोलिसिस हायड्रोलिसिस है कि नहीं हायड्रोलिसिस व्हायला लागला विच अंडर गोज हायड्रोलिसिस एंड ऑन हायड्रोलिसिस आणि त्याचा हायड्रोलिसिस झालं एंड ऑन हायड्रोलिसिस त्यांनी दोन युनिट दिले आपल्याला विच एंड ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स टू युनिट्स ऑफ मोनोसॅकराइड त्यांना दोन युनिट दिले समजा मोनोसॅकराइडचे मग तो कोण झाला तुमचा ऑलिगोसॅकराइडच झाला पण त्याला तुम्ही काय म्हणू शकता त्याला तुम्ही नाव देऊ शकता डायसॅकराइड्स त्याला काय नाव द्याल तुम्ही डायसॅकराइड्स मग डायसॅकराइडची डेफिनेशन येईल तुम्हाला काय होईल डायसॅकराइडची डेफिनेशन डायसॅकराइड इज अ ऑलिगोसॅकराइड किंवा डायसॅकराइड इज अ कार्बोहायड्रेट विच अंडर गो हायड्रोलिसिस अँड ऑन हायड्रोलिसिस दे गिव टू युनिट तसंच सपोज जर एखाद्याचं तुम्ही कार्बोहायड्रेट घेतला त्याचं हायड्रोलिसिस वॉटर टाकलं हायड्रोलिसिस केलं अँड ऑन हायड्रोलिसिस त्यांनी जर तुम्हाला तीन युनिट दिले तर त्याला काय म्हणाल ऑलिगोसॅकराइड पण त्या ऑलिगोसॅकराइडला तुम्ही ट्रायसॅकराइड म्हणू शकता काय म्हणाल तुम्ही ट्रायसॅकराइड्स ओके ट्रायसॅकराइड म्हणू शकता आणि शेवटचं एक पॉलिसॅकराइड विच अंडर गोज हायड्रोलिसिस अँड ऑन हायड्रोलिसिस अँड ऑन हायड्रोलिसिस दे गिव्ज लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड 10 जास्त मोनोसॅकराइड देत असेल तर त्याला आम्ही पॉलिसॅकराइड म्हणत असतो तर अशा प्रकारे आम्ही कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन करत असतो कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन इथे संपत नाही आता या कार्बोहायड्रेटच्या क्लासिफिकेशनमध्ये परत आपल्याला मोनोसॅकराइडचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे ओके तर मोनोसॅकराइडचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे परत शुगरचं हे जे काय शुगर आहे तुमची या शुगरचं क्लासिफिकेशन करायचं आहे रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर हे आपण उद्या कंटिन्यू करू आजच्या दिवसाला इथे फुलस्टॉप देऊ